येत्या 8 ते 10 दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपनं 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केलाय. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही खासदार आणि आमदार निवडून येणार नाही असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. भाजप ओबीसी मोर्चा कोल्हापूर पूर्व ग्रामीणच्या जम्बो कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते. भाजपचा ओबीसी मोर्चा सेल 2016 पासून कार्यरत आहे. सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार सेलचं नेतृत्व करतात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मोर्चा कोल्हापूर पूर्व ग्रामीण विभागाची जम्बो कार्यकारिणी आज खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. तब्बल 50 कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी अशोकराव माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी नंदकुमार किर्तीकर, पवन कुंभार, बाळासाहेब गारे, अशोक कुंभार, दीपक मगदूम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षपदी वंदना भंडारे यांची तर सरचिटणीसपदी जयश्री कर्डे, निर्मला परीट यांच्यासह अन्य महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. दरम्यान ही नियुक्तीपत्र म्हणजे केवळ पद नसून पक्षानं दिलेली जबाबदारी आहे असं समजून सर्वांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकून देण्याच्या उद्देशानं कार्यरत राहावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यातील कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी संवाद साधून मोदींच्या कार्याची माहिती द्यावी. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची संधी सर्वांना आहे. या तिसऱ्या मोदी लाटेत जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा एकही खासदार किंवा आमदार निवडून येणार नाही याचीही दक्षता सर्वांनी घ्यावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. मोदींच्या नेतृत्वाखाली मागील 10 वर्षात भारताची वाटचाल विकसित देश म्हणून सुरू आहे. आज भाजपशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही असं समजून अनेक नेते मंडळी कार्यकर्ते पक्षात येत आहेत असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, महेश जाधव, डॉक्टर संजय पाटील, अशोकराव माने, विद्या बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.